अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं त्यांना, तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. आठवलेचं भाषण ऐकलं हिंदी, आता मी लोकसभेमध्ये आग्रोच काढत असणार महाराष्ट्राची. वेळुमुडी नाही मारताय गरीगा मेरी जो नकल हुआ उसका टक्कल हे जन्माला बेअक्कल. एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा. अहो जयंतराव इथे ते असं असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येत आहेत आणि इथे धुडगुस घालत आहेत. खरं की काय मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची. मला काही कल्पना बी विचारपूस करतो आणि सांगतो. मी तुम्हाला सांगतो माझा 100% महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे. एकदा मोकळी द्या त्यांना. आमचे आहेत माहित्या घेत आहेत डोळे मिचमिचित मिचमिचित सगळे आपल्याला माहित्या घेत आहेत, माहित्या त्यातल्या माहित्या घेत आहेत. या जगन भुजबळला एकदा तुम्ही करून बघा, नाही तुम्हाला करून टाकलं नाटक कंपनी झाली. त्यांना भेटू झालो मी मध्यंतरी आमचे तोंड फाकवे मुख्यमंत्री. लवकरच आपण या वेळेवरती निर्णय करू. व्याव 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 चालू असत. काव म्हटलं खेडसे, म्हटलं तो टोलचा विषय का ना तुम्ही लावतात? नाही काय माहितीये राजसाहेब, मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू. आपण आता मला काही काढता नाही येणार का? संपलं अधिवेशन काय दे मनमोहन सिंग काय याला चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय, सला टून 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 चालायला लागते. अरे 15 पावले गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं, टाप 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 बंद. ते एक दुसरे जे आहे ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. ते मध्यंतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा. राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है, बोले होते. त्याच्यानंतर काय बोलले? बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है, वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची.